जे टेंडर आहे ते नवीन तयार करण्यात आलं आणि त्याचे रेट जे आहेत ते रिवाईज करण्यात आले. वर्षा बंगल्याचं जे बजेट आहे ते आता वर्षभरासाठी साडेतीन कोटी रुपये आणि उपमुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान सागर बंगला याचं जे बिल आहे ते जवळपास 2.5 कोटी रुपये असं एकूण हे जर आपण मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या घरी येणाऱ्यांची संख्या पाहिली तर ती खूप मोठ्या प्रमाणात असते. चहा 18 रुपये, कॉफी 15 रुपये, समोसा वडापाव 15 रुपये, उपमा 15 रुपये, सूप 18 रुपये, चिकन बिर्याणी 35 रुपये, व्हेज थाळी 35 रुपये, व्हेज थाळी पूर्ण 95 रुपये, स्पेशल डिनर 110 रुपये आणि स्पेशल नॉनव्हेज बफे साधारणतः 350 रुपये. हा मेनू कार्ड जो आहे तो कुठला आहे आणि एवढ्या कमी किमतीत कुठे खाणं जेवण मिळतं आणि कुठे नाश्ता मिळतो या संदर्भात तुम्ही विचारत असाल तर हा नवीन दर आहे राज्य सरकारच्या सह्याद्री अतिथीगृह जे राज्य सरकारचं स्वतःचं अतिथीगृह आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन जे बंगले आहेत म्हणजेच मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा आणि उपमुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान सागर बंगला या दोन बंगल्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक जी बातमी समोर आली होती की या दोन बंगल्यांचं बिल जे आहे विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचं बिल हे 3 महिन्याचं जवळपास 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याच्या चर्चा आल्या आणि त्यानंतर विधानसभेमध्ये देखील हा मुद्दा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात गाजला होता. त्यानंतर राज्य सरकारनं एक नवीन जी आर आणि नवीन टेंडर जे आहे ते या ठिकाणी काढलं आहे की या दोन्ही बंगल्यांमधलं जे टेंडर आहे ते नवीन तयार करण्यात आलं आणि त्याचे रेट जे आहेत ते रिवाईज करण्यात आले. साधारणतः वर्षभरासाठी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्याचं जे बजेट आहे ते आता वर्षभरासाठी साडेतीन कोटी रुपये आणि उपमुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान सागर बंगला याचं जे बिल आहे ते जवळपास 2.5 कोटी रुपये असं एकूण हे बिल जे आहे ते ठरवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी जे पाहुणे येतात पाहुणे येतील आणि त्यांना जे चहा कॉफी नाश्ता आणि जेवण द्यायचं असेल त्यांच्यासाठी जे सुधारित रेट आहे ते देखील देण्यात आले. 2 कॅटरर्सला हे संपूर्ण काम जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आपण जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर नवीन सरकार आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी अनेकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती आणि वारंवार अनेक लोकांचा पक्षप्रवेश असेल त्यांना भेटणाऱ्यांची संख्या असेल या जर आपण गोष्टी पाहिल्या तर प्रत्येकाला चहापान आणि संपूर्ण जेवण असेल या सगळ्या गोष्टी त्यावेळी या पुरवण्यात आल्या होत्या. त्याचंच बिल जवळपास 2 कोटी रुपयापेक्षा अधिक झालं होतं आणि त्यावर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर एक मोठे ताचोरे या ठिकाणी सोशल मीडियामध्ये असतील न्यूजमध्ये असतील ओढण्यात आले होते. त्यावेळी विधानसभेचं अधिवेशन जे विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात देखील विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला. 2 महिन्यामध्ये अक्षरशः सोन्याचं मिश्रण करून पाणी पिले की काय अशा पद्धतीनं किंवा चहा पिले की काय अशा पद्धतीनं आरोप जो आहे तो थेट अजित पवारांनी या ठिकाणी केला की 2 महिन्याचं 3 महिन्याचं बिल जे आहे ते 2 कोटी रुपये कसं झालं असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील याला तेवढंच जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की मला भेटायला माणसं येतात आणि माणसांची खातरदारी करणं असेल आपली संस्कृती जी आहे ती पाहुण्यांना अतिथी देवोभव म्हणण्याची संस्कृती आहे आणि त्यांना चहा पान नाश्ता असं जेवण देणं हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे म्हणून आणि आम्हाला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या देखील अधिक आहे म्हणून हे बिल जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं आहे अशी जे प्रत्युत्तर आहे ते एकनाथ शिंदे यांनी दिलं. गेल्या काही दिवसानंतर यावर सोशल मीडियामध्ये देखील वाद मोठ्या प्रमाणात उठलं होतं पण आता राज्य सरकारने काल एक अधिसूचना जी आहे ती काढलेली आहे आणि या अधिसूचनेमध्ये मागचा जो एक टेंडर ज्याचे हे टेंडर चालवत होते त्या ठेकेदाराला या टेंडरमधून बाद केलं आहे आणि 2 नवीन ठेकेदार हे वर्षा निवासस्थानासाठी आणि सागर बंगल्यासाठी या ठिकाणी नेमण्यात आले आहेत आणि त्यांच्याकडनं संपूर्ण मेनू जो आहे तो मेनू आणि त्याचे रेट जे आहे ते ठरवण्यात आलेले आहेत. वर्षभरामध्ये जर समजा या बिल जे आहे ते 3.5 ते 3.25 कोटी शासकीय वर्षा निवासस्थानाचं असेल आणि 2.25 कोटीचं सागर बंगल्याचं असेल तर हे बिल जे आहे ते येणाऱ्यांसाठी आहे आणि विशेष जे अतिथी असतील पाहुणे असतील त्यांचं बिल जर या ठिकाणी वेगळं मेनू जर त्यांना लागणार असेल तर त्याचं बिल देखील वेगळं आणि ते मंजूर करण्याचे अधिकार त्यासाठी स्वतंत्र टीम सार्वजनिक बांधकामची टीम जी आहे ती या ठिकाणी नेमण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. वारंवार आपण जर पाहिलं तर मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे किंवा सह्याद्री अतिथीगृह जर आपण सोडलं कारण सह्याद्री अतिथीगृहावर ज्या ठराविक बैठका असतात
आणि त्याचं मॉनिटरिंग जे आहे ते खूप अचूक पद्धतीने होत असतं. पण बंगल्यांचं मॉनिटरिंग जे आहे आणि बंगल्यांना मिळणारा निधी जो आहे तो कायमच कमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. जर आपण मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या घरी येणाऱ्यांची संख्या पाहिली तर ती खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्यासाठीचं 2 कोटीचं बजेट म्हणजे हे नाममात्र बजेट असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी समोर येतं. आपण एक उदाहरण जर घेऊया की मंत्री जे आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सोडून देऊया, मंत्री जर आपण पाहिले तर मंत्र्यांच्या बंगल्यांवर येणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. पण जर आपण शासकीय त्यांना योजना जी आहे ती 20 थाळी जी आहे ते एका दिवसाला 20 थाळी हे त्यांना त्यासाठी देण्यात येतात. त्यांच्यामध्ये सिक्युरिटी गार्ड असेल, त्यांच्याबरोबरची कार्यकर्ते असतील, त्यांच्याबरोबरचे अधिकारी असतील, या सर्वांचा मिळून जर आपण ताफा पाहिला तर जो जवळपास 20-25 वर ताफा होतो आणि येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे 20 थाळी ज्या आहेत त्या कुठेही या ठिकाणी परवडत नाही. त्यामुळे मंत्र्यांकडे किंवा त्यांच्या विभागाकडे काही ठेकेदार असतील, काही मोठे अधिकारी असतील, ते अशा पद्धतीनं या 20 थाळीच्यावर जे जेवण होत असेल त्या जेवणाचं बिल भरतात अशी माहिती जी आहे ती आपल्याला वारंवार वेगवेगळ्या किस्स्यांमधून या ठिकाणी समोर येताना दिसते. कारण 20 थाळी ही कुठल्याही मंत्र्याला हे परवडणारी नाही आहे, कारण येणाऱ्यांची संख्या जी आहे ती प्रत्येक मंत्र्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असते. आपण त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या इकडे येणाऱ्यांची संख्या जरी जास्त असली पण त्याला कुठेतरी एक रिस्ट्रिक्शन आहे, प्रवेशाचं रिस्ट्रिक्शन आहे. हे जरी आपण पाहिलं तरी मुख्यमंत्र्यांकडे येणाऱ्यांची संख्या ही जी कागदोपत्री आहे ती वेगळी आहे, पण त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर बैठका असतील किंवा प्रवेश असतील त्यासाठी मोठमोठे किंवा एक दिवाळी असेल किंवा वेगवेगळे शासकीय कार्यक्रम असेल त्यांचं आयोजनाचं असेल तर त्याचं बिल जे आहे ते आणखी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होतं. नक्की ते बिल कोण भरतं किंवा शासकीय बिलातूनच ते कट केलं जातं का हे अनेक प्रश्न आहेत. पण कुठेतरी मंत्र्यांच्या बंगल्यांवरचं जेवण मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर असेल किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर असेल किंवा सह्याद्री अतिथीगृहामध्ये एकूण जो जेवणाचा खर्च आहे तो करोडच्या घरात जातो हे मात्र नक्की आहे. आणि हा जो पैसा आहे तो जनतेच्या करोबातून तर आहे पण प्रशासनाचा कारभार किंवा अतिथी देवभव हे जे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे त्यासाठी देखील हा खर्च होतो. पण त्याला कुठेतरी एक मर्यादा आधी आहे ती या ठिकाणी घातली गेली पाहिजे. नक्कीच शासनाने ही मर्यादा घातली आहे 3 कोटी असेल किंवा 1.5-2 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांचं शासकीय देवस्थानात असेल, पण कुठेतरी यापेक्षा देखील अधिक खर्च जो आहे तो वारंवार या बंगल्यांवर होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच भाऊया आता नवीन जीआर आहे, नवीन या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे किती हा खर्चावर मर्यादा येईल आणि त्यावर नियंत्रण जे आहे ते ठेवलं जाईल का हे काळ आपल्याला सांगेल.